हॅलो एव्हरीवन, रुचकर मेजवानी विथ सोनाली टिफिन स्पेशलमध्ये तुमचं स्वागत आहे. लहान मुलांना गोड खूप आवडतं, त्यामुळे आज मी तुम्हाला दाखवणार आहे अननसाचा शिरा, म्हणजेच पायनॅपल शिरा. मी 2 कप पाणी गरम करत ठेवलेलं आहे, कारण आपल्याला बॉइलिंग वॉटर टाकायचं आहे शिऱ्यामध्ये. आणि त्याचबरोबर मी एक पॅन गरम केलाय, त्यात मी तूप घालणार आहे आणि त्यात अननस मी सॉटे करून घेणार आहे आणि त्यात थोडीशी साखर घालणार आहे. मी साधारण 1/2 चमचा तूप घेणार आहे आणि यात मी घालते 1 कप अननस आणि 1 चमचा साखर. आता हे पायनॅपल आपण काढून घेऊया. आता याच पॅन मध्ये आपण पुन्हा तूप घालणार आहोत आणि रवा थोडस भाजून घेणार आहोत. हे मी 1/4 कप तूप घेतलाय, म्हणजेच 1/2 कप. आता यात मी घालणार आहे 1 कप रवा. हा जो रेग्युलर रवा आपण वापरतो शिऱ्यामध्ये तोच रवा आहे. हा छान तुपात भाजून घ्यायचा आहे. हा ऑलरेडी भाजलेला रवा होता, तरी पण तो तुपात भाजलेला ना खूप छान वास येतो, म्हणून तो परत एकदा मी भाजून घेते. रवा छान भाजला आहे आणि सुंदर वास आला आहे आणि पाणी पण तापलं आहे, तर आपण हे उकळतं पाणी या रव्यामध्ये घालणार आहोत. आणि आता आपण हे कव्हर करून ठेवून देऊया, म्हणजे रवा छानपैकी फुलेल आणि छान शिजेल. रवा छान शिजला आहे. आता यात घालूया 1 कप साखर ,1 टीस्पून वेलची पूड. ड्रायफ्रुट्स तुम्हाला पाहिजे तितके तुम्ही घालू शकता. हे चॉप केलेले ड्रायफ्रुट्स आहेत. यात मी काजू, बदाम आणि पिस्ता घेतला आहे. मी घेणार आहे केशर. हे केशर मी दुधात भिजवून ठेवलं होतं साधारण 1-15-20 मिनिटं. ते आता मी घालणार आहे. हे सगळं आपण काढून घेऊया, थोडं मिक्स करून घेऊया आणि आता यात घालूया पायनॅपल. हे छान मिक्स करून घ्यायचंय. आता गॅस आपण एकदम मंद करून झाकून ठेवला. एक साधारण 5 मिनिटं साखर विरघळेपर्यंत ठेवून द्यायचं. 5 मिनिटं झाली आहेत, बघूया आपला शिरा रेडी झालाय का. मस्त झालेला आहे, साखर पण वितळली आहे आणि केशर आणि पायनॅपलचा खूप छान वास येतोय. गॅस बंद करूया आणि आपण हे प्लेट करून घेऊया. हा डब्यात देताना थोडा गार करून द्या, म्हणजे वरती वाफ जाणार नाही आणि ते पाणी पडून शिरा ओला होणार नाही. हा आपला पायनॅपल शिरा रेडी आहे. आंब्याच्या सीझन मध्ये तुम्ही पायनॅपलच्या ऐवजी आंबाही वापरू शकता, तर हा नक्की ट्राय करा आणि मुलांना टिफिन मध्ये द्या आणि मला कळवा त्यांना कसा वाटला तो. आणि सबस्क्राईब करा रुचकर मेजवानीला.